रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत सर वाट कसली बघता ऑल बुकिंग साठी आज कॉन्टॅक्ट करा। नाशिक शहराच्या अंबड पोलीस स्टेशन पैकी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीतील चुंचाळे घरकुल रोडवरील आंबेडकर नगर चुंचाळे शिवार येथे काही अज्ञातांकडून मटका व जुगार अड्डे चालतात अशी खात्रीलायक बातमी गुन्हे शोध पथकातील अंमलदार भगवान जाधव यांना मिळाली होती। ही बातमी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना कळवली। त्यानंतर पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी रणनीती आखण्यात आली। त्या अनुषंगाने दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सापळा रचून संदीप पानपाटील यांच्या चाळीसमोरील शेडमध्ये छापा टाकून मटका खेळवणारे श्याम हरिभाऊ वाघमारे राहणार साईबाबा नगर मोरवाडी सिडको याच्यासह 21 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगारी साहित्य मोबाईल फोन मोटारसायकल असा एकूण 4,83,560 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळ हेमंत फड दिलीप भोई रंजन मेंढाळे पोलीस हवालदार किशोर रोकडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव विठ्ठल चव्हाण अविनाश फुलपगारे बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे गणेश बडजे प्रवीण चव्हाण आदींनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे। दरम्यान या कारवाईने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना जो दबदबा निर्माण केला होता तोच दबदबा आता विशेष गुन्हे शोध पथकात देखील दिसत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल सातपूर नाशिक।